सर मग सांगू एक पुढलं प्रश्न आलेला असा. हॅलो 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 डॉक्टर, आम्ही तो म्हणजे बरेचसे इश्यूज जे असतात ते आम्ही जाणतेतले म्हणजे आफ्टर 40-30 असे ॲड्रेस केले असते. पण असे काय इश्यूज असतात इन पेडियाट्रिक एज ग्रुप जे कॉमनली असतात, म्हणजे जर का आम्ही म्हणजे तुम्ही खूपशा वेळी आम्ही पळताला की वन्स अपॉन अ जेव्हा आम्ही सुरू करताले त्यांना सर्कमसिजनाक भेटत अशा तऱ्हेचे प्रॉब्लेम जे असतात म्हणजे लहान भुरग्यांचे, ते कसले प्रॉब्लेम कॉमन असतात आणि हाऊ पेरेंट्स कॅन टेक अ प्रॉम्प्ट ॲक्शन टू प्रिव्हेंट फर्दर कॉम्प्लिकेशन्स. तरचे लहान भुरग्यां तरचे एक एक कॉमन फार्मास म्हणजे मुतूंक जावपाक प्रॉब्लेम जाता. जे जे शरीराची वाड असता ती बारीक असता, फायमोसिस म्हणटात तेन्ना ती वाड जावन किडनीचेर इफेक्ट जावं शकता किंवा हायड्रोसिस म्हणजे पाणी असता भितर हर्निया असता. हे प्रकार चडशे भुरग्यांक चड हितून डॉक्टर कन्सल्ट करून तेजे डॉक्टर हे करू शकता. आता चडशी जे फायमोसिस जी म्हणटा बारीक असता न्ही, चडशे लोक जे मुस्लिम्स पारसी ज्यू लोक असता ते आपली ती शरीराची फुडली कात असतात ते रेग्युलर कट करतात. आता असताना एक पहिले एक वर्ष त्याच्या धर्माची देख अशे म्हणजे ते आम्ही येतकूर आम्ही त्यांचे त्यांना सांगता आमकां कर म्हणजे आम्ही करतात. म्हणजे कष्टार हितून एक बरो पार्ट किती असा हे सर्कशन करतकूर जो जो त्यांना तो तसलो भाग कॅन्सर केन्नाच जायना. आय सी. जो आमचा शरीराचा कॅन्सर पॅनिस कॅन्सर म्हणतात पण ते मुस्लिम पारशी ज्यू हे रेग्युलर ते सर्कमशन कट करून घेतात आणि हांगा आम्ही चडसो कॅन्सर मेळत ना, केन्ना तशें मेळत ना. पॅनिस कॅन्सर चडसो तुका दुसऱ्या म्हणजे हिंदू लोकांक जसो चड असता, क्रिश्चन लोकांक चड असता. म्हणजे थोडक्यात म्हणजे हे जे सर्कमशन सुंता करतात त्याचा बरोचसो फायदो असा सो म्हाका दिसता. आणि स्पेशली जेव्हा म्हणजे लहान भुरग्यांचं करपाचे जर असं जर रादर स्पेशली डिले करना पोया वक्तांनी किंवा अशा म्हणून डिले करनासतना प्रॉम्प्ट ॲक्शन दे शूड टेक सो दॅट दे कॅन ऑल्सो गिव ॲडिशनल सपोर्ट म्हणजे जसं की कॅन्सर जावचो ना. म्हाका दिसता सर आमकां एक प्रश्न आयलो असा. हॅलो हॅलो डॉक्टर. या प्रभाकर बाब विचारात. 5 तारखे म्हणजे हॅपिनेस काढले. हॅलो हॅपिनेस काढले 5 तारखे काढले. आज 24-30 झाले. मागीर पोटांत मात दुखले भशेन जाता. उठल्यान गायो बी फेकलो सरलो म्हळ्यार सायडीन पोटांत भरीच्यान दुखून येयल्ले आसा आनी ती हॅपिनेस काढले सकयल थंय मात्शी म्हयल्ली भशेन आसा. हा कितके दीस झाले प्रकार बाब? 5 तारखेक कळलं. 20-22 दीस झाले सर. हे एमर्जन्सी ऑपरेशन केलं? एमर्जन्सी केलं ऑपरेशन तुमचे? कापून केले. नाही नाही, एमर्जन्सी केलं. अकस्मात केले. ओके. अकस्मात केले जाल्यार अशी थोडीशी दुख असता पण तुमकां तशी दुख तशी दुखता जाल्यार तुमच्या डॉक्टर वचून दाखयल्ले बरे. कित्याक आता केन्ना केन्ना हा म्हणजे तो किती आता डॉक्टर पळयतलो थंय पू आसा किती आता पळयतलो कळ्ळें न्ही. पण मातशी दुख तशी आसता तुमकां, मातशी दुख असले ऑपरेशन केले न्ही कटींग करून अशी दुख आसतात. पण तुमच्या डॉक्टरान जर पळयलं काय ना म्हटलं जाल्यार भिवपाची तशी गरज आसना. कळ्ळें न्ही. हा सुरज बरो डॉक्टर तो, आमचो गुड स्टुडंट, डोंट वरी. ओके. ना ते जातले, ते ऑपरेशन शीर कट जाता न्ही ते 2-3 महिने ताणें सारके कळपाक ना ऑपरेशन केलें म्हणजे. सुरज इज द बेस्ट डॉक्टर. ओके ते कडेच चला. ओके 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 डॉक्टर आमकां एक प्रश्न आयल्लो आसा. हॅलो 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 या डॉक्टर. मातशें मोठ्यान उलय बाय मारिया. हॅलो या आयकू येता. या हा गुड क्वेश्चन मारिया. यू टेल मी इट इज स्टडीड इन मेडिकल कॉलेज युअर ट्रीटमेंट. वी आर स्टडीड युअर ट्रीटमेंट हियर मेडिकल कॉलेज. हॅलो डॉक्टर. तुझी ट्रीटमेंट जी असा ती इट वॉज स्टार्टेड एट मेडिकल कॉलेज ऑर बाय सम प्रायव्हेट प्रॅक्टिशनर? अच्छा ओके. सो ना आता म्हाका तुजे क्वेश्चन सांगा डिफिकल्ट. हे कसले थायरॉइड आसा आनी कितें आसा? बेस्ट थींग तूं आमचे कडेन अशी हांव पळोवन तुजें उत्तर दिवं शकता. कळ्ळें न्ही. पण तुजें थायरॉइड जें व्हडलें जाला काय धाकटें जाला? No, no, what you are having? What you are having? You are hearing. I'm having that hyper. Ah, hyper? Yes. Okay. Hyper then now, what is the age you said, Maria? I'm in 50+. Okay. So now there are 3 options for you. Okay. One is continue the medications. Yeah, I'm taking the Eltroxin, doctor. Since pardon? Eltroxin. Normally I should take half. Now doctor has told me to take one. No, is but okay? Hyper or hypo? I think it is hypo, sorry. No, hypo. Hypo then Eltroxin will have to be taken. And regular blood check-up is done about thyroid hormones. Okay. And your doctor will decide when to stop, now, when not to stop it. Now, mine it is coming to 70 now. Okay. So, what you do is, you go to your doctor and you control with him. If it's hypo, I don't think require surgery. You should be better off with your medicines. No, but what is the precaution? Like, what should I, any diet, many...
डायट बेसिकली यू मस्ट कंटेन लॉट ऑफ फूड कंटेन आयोडीन स्पेशली फिश आय थिंक यू आर फिश इटर ओके दॅट शुड सॉल्व द प्रॉब्लेम ओके या हायपो इज नॉट अ प्रॉब्लेम हायपो इज नॉट अ प्रॉब्लेम यू गो ऑन टेकिंग अ टॅबलेट यू अंडरस्टँड एव्हरी डे yeah, very difficult to answer your question. It's best to consult your own doctor. If I had seen you, I would have heard you. But hypo is not... diet and no doctor, even nothing? No, have a lot of fish. Okay. That should solve your problem. Okay, okay, doctor. डॉक्टर आणि एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारता म्हणजे ऑफन म्हणजे कॉमन ज्यांना तुम्ही खयचे वर्तमानपत्र उघडले त्याला एक खूपशे एक ॲडव्हर्टिजमेंट्स असतात म्हणजे पायल्स फिचर हर्निया हायड्रोसिल वखताशिवाय बरे म्हणजे ऑपरेशनाशिवाय बरे करतात अशो प्रकारच्यो काय म्हणजे आम्ही क्वेक्स असे म्हणतात दो वी आर नॉट ॲड्रेसिंग दिस इशू इन दॅट स्टाईल असे लोक किती आता लोकांक पहिले म्हणजे अवेअरनेस असा ना त्यांना दिसतं की पायल्स झाले म्हणजे ह्या लोकांकडे वचप किंवा फिशर्स असा तर असे जे पायल्स फिशर्स असले त्यांच्या खातीर वॉट टाईप ऑफ रेमेडी ऑर वॉट टाईप ऑफ सर्जिकल ट्रीटमेंट इज अवेलेबल ॲट गोवा मेडिकल कॉलेज ऑर एनिवेअर फॉर दॅट मॅटर आता तुम्ही क्वेक जे म्हणता बाहेर चालला हे करता पण त्याच्यावर माझे कमेंट हा तसे देऊ शकतो करेक्ट आय अग्री एकूच सांगू शकता कसली सर्जरी खं करता पण ती नीट जंतू म्हणजे जे असेप्टिक प्रिकॉशन जे खं खरी स्टरिलिटी स्टरिलेशन यूज करून इंस्ट्रुमेंट सर्जन सगळे एकदम साफ असून केले थं केली बरी तितून सदां सेफ असता नाही आणि तुम्ही एक अतिशय महत्त्वाचं दो तुम्ही म्हटले की फक्त निर्जंतुकच असं नाही द सर्जन शुड बी ऑल्सो स्किल्ड म्हणजे क्वालिफाईड म्हणजे वॉट वी कॅन से दॅट क्वालिफाईड सर्जन सर्जन इज अ सर्जन इज अ क्वालिफाईड सर्जन नाही म्हणजे हे जे तुम्ही म्हटलं की क्वेक्सांचे बिगीर असतात दर फोटी ते क्वालिफाईड सांगा म्हणजे बरं पण मग सांगा की अशा मग खूपशा लोकांचा असं समज होतं पायल्स ऑपरेट केले जर परत जाता वेरस अशा लोकांकडे गेलं जर परत जायना वॉट यू वूड लाईक टू ॲड म्हणजे आय आस्क यू स्ट्रेट टू द पॉईंट इनफॅक्ट हा म्हाका वाईट सांगू की चडशी आमची कॉम्प्लिकेशन जे येतात तसे जे क्वॅक्स म्हणतात लाईफ थ्रेटनिंग जे मरपचे येतात ब्लिडींग जावन इन्फेक्शन जावन पेशंट मेलाय बी अशे जावन पण लोकांना ॲडवायज किती आता खं सर्जरी करा पण अशी योग्य कन्सर्न स्पेशलिस्ट पीपल आणि विथ ऑल सेफ्टी असेफ्टी प्रिकॉशन जे खरे तुमचे इंस्ट्रुमेंट क्लीन आता थं करा खं केलं काय ना सर पुढला प्रश्न आला सगळ्या हॅलो 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 हा विचारात प्रश्न विचारात दोतर माझा घ्यासूच जाता आणि खूप त्रास जाता आणि माझा किती आता 24 वरां 15-20-25 फावटी मुतोंग जाता आमची सणसण मारता आणि 15 मिनिटं जायच ना त्याच्या नंतर माहित जाता फोर्स करचो पडटा एज किरे एज 58 58 आणि प्रॉब्लेम कितको तेप झालो असा तुमका तो दोतोरा खबर आहे दोतोरा मेळ्ळो त्याने मला ती ट्यूब बीन घालून सारखं केलं पण परत प्रॉब्लेम झालो नाही पण एक किती आणि हे तुमचे दोन प्रॉब्लेम एक म्हणजे गॅसचा प्रॉब्लेम म्हणता नाही आणि ते मुतात हे दोन सेपरेट मुतात म्हणतात तुम्ही प्रॉब्लेम नाही मुतात सेपरेट प्रॉब्लेम म्हणता तुम्ही आणि तो गॅस सेपरेट तो गॅसेस असा पण तो तुमकां ती एंडोस्कोपी म्हणजे पोटान हे घालून ती चॅक केली बरी 50 एजीर ती चॅक केली बरी किंवा सदांच एसिडी एसिडी म्हणजे वाईट दूध घालू शकता म्हणजे ते चॅक केले तुम्ही या आम्ही चॅक करूया आणि तुमचे हां बरं बरं आता पण तुमचे मुताचे प्रॉब्लेम जे असा म्हणता पण 50 एजीर थंय तुमची एक ती चॅकिंग जे प्रोस्टेट जे दुयेंस आसता तुम्ही चडशी ह्या वयार 50-60-70 एजीर जे तयार जाता हितून मुताची वाट आसता पळय ते एक प्रोस्टेट म्हणून ग्लॅन्ड आसता त्या वयार वाडटा आणि ती वाट ब्लॉक जाता आणि त्यांना तुमकां अशें मुतांक लग्यू जावपाक त्रास जाता की परत परत धांवचें पडटा किंवा मूत बनय धांवचें पडटा तेन्ना तुम्ही अशें एक किडनी डॉक्टर युरोलॉजी तांकां मेळा आणि तितून ते तुमकां सगळे एक्सरे काढून चॅकिंग करून सगळे योग्य उपाय करतले अशें माझें मत आसा कळ्ळें न्ही डॉक्टर हॅलो 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 या हांव मडगांवच्यान उलयतां बोलयात रामचंद्र काणे हा विचारात दोतोर म्हाका 6-7 महिने पयलीं डायवर्टिकुलायटिसाची कॉलम रिसेक्शन सर्जरी जाल्ली ताजे नंतर म्हाका तसो प्रॉब्लेम ना तसो मेजर असो पण म्हाका गॅस खूप जाता कोलन डायवर्टिकुलम ती कसले कसले ऑपरेशन कसले झाले म्हटले तुमचे ऑपरेशन झाले म्हणजे डायवर्टिकुलाइटिस करून सिग्मॉइड ओके ओके काढला आणि पहिली इलेस्ट्रोस्टॉमी केली आणि मागीर ते परफोरेशन झाले ताजे ते
बाकीकडचं दुसरे ऑपरेशन करून कॉलोस्टॉमी केली आणि ते काढून उडले आणि ती इलेक्टॉमी क्लोजर केले. असे तीन भागात केले म्हणून तातून म्हाका तसं काय ना, टॉयलेट सगळं साफ जाता. म्हणून आहाराच्या बाबतीत मात्र गॅस जाता म्हाका. एका जाग्यात दोन कटिंग झाली म्हणजे स्पोटाचे. आता तुम्ही ती कॉलोस्टॉमी बंद केली? बंद झाली कॉलोस्टॉमी. नाही नाही, तुमची कॉलोस्टॉमी केली ती बंद केली डॉक्टरने ऑपरेशन करतो मागीर बंद केली नी? हय बंद केली. तुमचा हार चोडचा किती असता? हार चोडचा हार किती असता? हा किती असता पण वो जो तुम्ही जे हे म्हणता पण डायवर्टिकुलायटीस वो प्रॉब्लेम त्याचा रिपोर्ट बरा असला नी? तपासणी धाडले नी? हय तो बायोप्सी नॉर्मल होता, वाईट ब्रेन्स काय नसले. पण तुम्ही जे म्हणता पण जेवतुकर जाता पण वो तुम्ही चोडचं वर ॲसिडिटी प्रॉब्लेम दिसता पळोवपाक म्हाका. तसे नाही, हा किती म्हणता तुम्ही जेवतुकर रोकडे जाता म्हणता नी का केन्ना जाता? ओके ओके, जळटा बी छातीन? नाही नाही, गॅस म्हणजे किती जाता? गॅस म्हणजे किती जाता? जळटा फुलून येता? हा सकल्यान गॅस वयता. असे तुमचे हार चोडचो कसं किरे? डॉक्टर एक काम करा, तुम्ही व्हॉट यू वुड रिकमेंड सेफ डायट असं सांगा, सो दॅट बिकॉज आम्ही एक कॉल तुम्ही चोडचं आहार किती करा? आणि चोडचं असं चपाती ही ती चढ खाया, म्हणजे तुम्ही संडास ते जातलं असं सारखं इथून जातलं. असं भाजीपालो किंवा गव्हाचे हेजे चढ भर दिया मातशी, तिथून चोडचं प्रॉब्लेम गॅस सॉल्व्ह जातलं तुमचं. चढ असे फॅटी चढ खावं नका. कळ्या नी? बरं मग सर, आमचा एक फुडलो प्रश्न आयो असा. हॅलो हॅलो, या गुड इव्हनिंग. व्हेरी गुड इव्हनिंग. मात्र मोठ्यान उलय, बरं ऐकूंक येणार आणि सडसडीत विचार. माय राईट हँड उजव्या हात मुयान येता. मुयान येता? हा इतलोच प्रॉब्लेम. प्रॉब्लेम म्हणजे पहिले स्पॅन्डलाइज झाली ती बरी झाली आता दिसतो. हा या या, कोण उलयता म्हटलं? हॅलो, हा कोण, नाव किती म्हटलं तुमचे? कामिलो. हा कामिलो बाब, तुमचा प्रश्न असा तो म्हाका दिसता तुम्ही सांगले स्पॉन्डलायसिस पहिली त्रास आशिल्लो म्हणून हात मुयता असतलो. हो तुमचा इश्यू असा पळय, तो आमचा दुसरे फावटी एक आणि एक रोखडो थोड्या दिसांनी एक ऑर्थोपेडिशन येतलो म्हणजे हाडांचो दोतर, त्यांना आम्ही डिस्कस करूयात. आता आम्ही सर्जनाकडे उलयतात आणि सर्जरीचे रिलेटेड क्वेश्चन असतात ते आम्ही ॲड्रेस करतात. डॉक्टर, आणि तुम्हाला खूप फावटी असं विचारता की खुबशा लोकांक डायबिटीस आशिल्ल्यांक म्हणजे तरेतरेचे फरंकल म्हणू येतात, कार्बंकल, असे जे इश्यूज असतात ते तुम्ही हाऊ यूड ॲड्रेस? कारण एक थोडक्यान तुम्ही सांगा, कारण आमचा वेळ सोपत आयला, थोडक्यान एक ॲड्रेस. चडशे प्रॉब्लेम किती जाता मेन म्हणजे डायबिटीक कंट्रोल असूक जाय. या आपल्या डॉक्टर मेळून डायबिटीक आपलो आहार आणि औषध घेऊन दोन्ही कंट्रोल हो मेन प्रॉब्लेम. हो जर कंट्रोल करशा चडशे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह जाता. चडशे प्रॉब्लेम डायबिटीक कंट्रोल जायनासतना सगळी उद्भवता, ते इन्फेक्शन जाता, ॲपसेस जाता, शरीरांक, दोळ्यांक, हार्टाक प्रॉब्लेम जाता. डायबिटीक कंट्रोल रेगुलर असं आहार आणि वखदां घेऊन ते सगळे प्रॉब्लेम चडशे कंट्रोल येतात. डॉक्टर, तुम्ही बरंच मुदरत वेळ देऊन ह्या कार्यावर वाटो घेतलो आणि लोकांपर्यंत अतिशय मोलादिक माहिती पावली. आणि दुसरे म्हणजे तुमचा एक 25-30 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव, कितकेशेच नवे नवे डॉक्टर आज जे लिडिंग असतात ते तुमचे स्टुडंट आशिले, आणि आय एम शुअर पीपल मस्ट हॅव एन्जॉयड दीस. आणि आमची येता त्या बुधवारची कार्यावळ असतील, म्हणजे हॅलो डॉक्टर कार्यावळ आमच्याबरोबर असतील डॉक्टर नंदिता डिसोजा. आणि तुमचे भुरग्यांचे मानसिक तसेच विकासाचे जे प्रश्न असतले, म्हणजे डेव्हलपमेंटल किंवा मेंटल डेव्हलपमेंट हाचेर जे प्रश्न असतले ते तुम्ही मुजरत तयार दवरात. येता त्या बुधवारा आम्ही ह्याच कार्यावळीत मेळटले. हॅलो दोतर, तो म्हणसर आमकां निरोप दियात. थँक्यू, देव बरें करूं.